आत्ताच एक महत्वाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये फायटर एअरक्राफ्ट दोन फायटर एअरक्राफ्टचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि एक सुखोई विमान आणि एक मिराज विमान अपघातग्रस्त होऊन मध्यप्रदेशमध्ये हा हादसा घडलेला आहे आणि सध्याची जी माहिती समोर येते आहे त्यामध्ये असं दिसतं आहे की सुखोई विमानामध्ये दोन पायलट होते त्यांना ते सेफ आहेत परंतु जो तिसरा पायलट जो मिराजमध्ये होता त्याची नेमकी परिस्थिती काय हे माहिती नाही आहे आणि ज्या एअरफोर्सच्या टीम्स आहेत त्या तिथे पोचलेल्या आहेत तर मुख्य प्रश्न असा होतो की हा अपघात कशामुळे झाला आज सकाळी या दोन विमानांनी ग्वालियर एअरबेसवरून उड्डाण केलं आणि ज्यावेळेला ते फ्लाय करत होते त्यावेळेला हा अपघात झाला ज्यावेळेला अशा प्रकारे विमानाचे अपघात होतात याची चार मोठी कारणे असू शकतात एक कारण असतं की त्याला म्हणतात की वेदर खराब होणं म्हणजे हवामान खराब झालं धुकं होतं ढगमध्ये आले त्यामुळे नीट दिसत नव्हतं आणि अपघात झाला दुसरं कारण असतं मेकॅनिकल फेल्युअर म्हणजे विमानाचा कुठला तरी भाग इंजिन असो की असं काहीतरी असो ते बंद पडलं आणि अपघात झाला तिसरं कारण असू शकतं सरकॉमस्टानशियल म्हणजे एखादा पक्षीमध्ये उडत होता त्या गिधाड वगैरे तो तो मध्ये आला आणि त्यामुळे विमानाचा अपघात झाला आणि चौथं कारण असू शकतं की पायलट एरर जे पायलट करत विमान चालवत होते त्यांची काहीतरी अंदाज करण्यामध्ये चूक झाली आणि त्यामुळे अपघात झाला नेमकं काय झालं वेदर खराब होतं की पायलट एरर होती की सरकाम्स्टानशियल होतं की इतर काही कारणं होती याचा पता आपल्याला तेव्हाच लागेल ज्यावेळेला एअरफोर्सची कोर्ट ऑफ एन्क्वायरी जी आहे ती पूर्ण होईल विमानाचा जो ब्लॅक बॉक्स असतो तो शोधला जाईल आणि तो शोधल्यानंतर एक्झॅक्टली विमान कुठल्या उंचीवरती उडत होतं केव्हा ते खालती आलं केव्हा ते पडलं ही सगळी माहिती त्याच्यामध्ये रेकॉर्ड केली जाते आणि त्यामुळे नेमकं का कारण हे कळेल तर ते नंतर साफच होईल परंतु एवढं महत्वाचं नक्कीच की सुखाई ही आपल्याकडे दहा स्क्वॉटर्न्स यांची आहेत आणि याला अत्याधुनिक विमान समजलं जातं आणि यांचा अपघात होणं हे देशाकरता एक मोठं नुकसान असतं कारण या विमानांची किंमत ही पाचशे सहाशे सातशे कोटी एवढी असते आणि त्याच्याशिवाय मिराज जे विमान आहे आपल्याला माहिती आहे की आपण जो सर्जिकल स्ट्राईक बालाकोटला गेला होता त्यामध्ये मिराज विमानाचा मोठा भाग होता आणि आपल्याकडे त्यांची दहा स्क्वॉड्रन्स आहेत आणि त्यांची आता आपण बदली करण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करतो आहे तर अशा प्रकारचा अपघात होणं दुर्घटना होणं हे देशाकरता दुर्दैवी बात आहे नुकसान तर आपलं होतंच आपले वैमानिकसुद्धा मारले जातात आणि देशाच्या सुरक्षेकरता हे चांगलं नसतं तर याची एन्क्वायरी झाल्यानंतरच नेमकं कारण कळेल की हे कसं झालं होतं परंतु याची एन्क्वायरी लवकरात लवकर होऊन रिपोर्ट पुढे येईल याची मला खात्री आहे